कांद्याचे भाव घसरल्याने मनमाडला शेतकऱ्यांनी रस्त्यावर कांदे ओतून रस्ता रोको केला। केंद्र आणि राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांच्या निषेधार्थ अखिल किसान सभेच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी मोर्चा काढला। मनमाड चांदवड रोडवर एपीएमसीच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर रस्ता रोको करण्यात आला। पुण्यातील बिबवेवाडीत एका सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात आली। अनिकेत कोंढरे असे या गुन्हेगाराचं नाव। मुक्कांतर्गत त्याच्यावर कारवाई करण्यात आली होती, मात्र तो फरार होता। अखेर भारतीय विद्यापीठ परिसरातील त्रिमूर्ती चौकात त्याला पोलिसांनी अटक केली आहे। नांदेडच्या किनवट तालुक्यातल्या इस्लापूर पोलीस ठाण्यात बजरंग दलाच्या चार तरुणांना अर्धनग्न करून बेदम मारहाण केली। सहाय्यक पोलीस निरीक्षक रघुनाथ शेवाळे त्यांना मारहाण करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय। आकसाने त्यांना ही मारहाण केल्याचा आरोप बजरंग दलाने केलाय। अहमदाबाद कोल्हापूर एक्सप्रेस मध्ये महिलेची पर्स चोरणाऱ्या सराईत चोराला अटक केली आहे। प्रवासात महिला झोपल्याची संधी साधून चोरट्याने महिलेची पर्स लांबवली। त्यात अशक्तपणा यायचा, चालताना सुद्धा दम लागायचा। अमृतनंदी डी प्लस घेतल्यापासून माझा अशक्तपणा दूर झालेला आहे, ग्लुकोज नॉर्मल आलेले आहे। आरोग्याचा भरोसा अमृतनंदी डी प्लस। 13 तोळे सोन्याचे दागिने आणि मोबाईल होता। कल्याण रेल्वे गुन्हे शाखेने सीसीटीव्हीच्या मदतीने त्याला भायखळ्यातून अटक केली आहे। बीड जिल्ह्यातील परळी आंबेजोगाई रस्त्यावर ट्रॅक्टर आणि बाईकचा भीषण अपघात झाला। यात दोघे जण जागीच ठार झाले तर एक जण गंभीर जखमी झालाय। जखमीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। मनमाडच्या महात्मा फुले चौकातल्या एका घरात टीव्हीचा स्फोट होऊन घराला आग लागली। यात घराचं मोठं नुकसान झालंय। विजेचा दाब अचानक वाढल्यानं घरातल्या टीव्हीचा स्फोट झाला। या घटनेनंतर नागरिक महावितरण विरोधात संतप्त झालेत। राजगुरुनगर शहरातील वाडा रोड येथे भंगाराच्या गोदामाला भीषण आग लागली। राजगुरुनगर परिषदेच्या अग्निशमन दलानं ही आग आटोक्यात आणली, मात्र अग्निशमन दलाचे जवान वेळेत न पोहोचल्यानं संपूर्ण गोदाम आगीत जळून खाक झालेले। मात्र आग कशामुळे लागली हे कळू शकलेले नाही। इकडे मुंबईत मुलुंड पश्चिम आरआरटी रोडवरच्या काउबॉय हॉटेललाही आग लागली होती। गॅस गळतीमुळे आग लागलेली यात दुकान जळून खाक झाले। दोन जण यात जखमी झालेले आहेत तर अग्निशमन दलाच्या 3 गाड्यांनी काही तासात आग आटोक्यात आणली। पाकिस्तानमध्ये पुन्हा मॉब लिंचिंगची घटना घडली। ननकाना साहिब शहरात धार्मिक भावना दुखावल्याच्या आरोपातून जमावानं एका तरुणाला मारहाण केली। यात त्या तरुणाचा मृत्यू झाला। संतप्त जमावानं पोलीस स्टेशनमध्ये घुसून धुडगूस घातला। पोलिसांनी तातडीनं पोलीस स्टेशनचं गेट बंद केलं, मात्र जमावानं गेटवरून आत घुसत जोरदार घोषणाबाजी केली। तुर्कस्तानातलं भूकंप बळींची संख्या 29,000 अधिक झाली। भूकंपानंतर इमारतींच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांचा थंडी आणि उपासमारेमुळे मृत्यू होतोय, मात्र अशातही 1-2 महिन्याच्या बाळाला ढिगाऱ्याखालून वाचवण्यात बचाव पथकाला यश आले। तब्बल 120 तास हे बाळ इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलं होतं। तुर्कस्तानातील भूकंपग्रस्तांच्या मदतीसाठी गेलेल्या भारताच्या एनडीआरएफच्या टीमनं एका 8 वर्षाच्या मुलीला जीवदान दिले। तुर्की सैन्याच्या मदतीनं एनडीआरएफनं गाझियान्टेप इथल्या नूरदागी भागात बचाव कार्य सुरू केले। यावेळी इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या या मुलीची सुखरूप सुटका करण्यात आली। तुर्कस्तानमध्ये युद्धपातळीवर बचाव कार्य सुरू आहे, मात्र प्रसंगी त्यांचा जीव धोक्यात सापडतोय त्याचाच एक व्हिडिओ समोर आला। इथल्या हतायामध्ये ढिगाऱ्याखाली शोध मोहीम करणारं बचाव पथकच भल्या मोठ्या ढिगाऱ्याखाली दबलं गेलं। तातडीनं त्यांना बाहेर काढण्यात आल्यानं सुदैवानं ते सुखरूप होते। भंडाऱ्याची उधळण म्हणजे